महाराष्ट्रामध्ये काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण त्यामध्ये शिंदेच्या बंडाला साथ देणाऱ्या अपक्षांना कोणतंही स्थान मिळालं नाही अर्थातच त्यामध्ये सगळ्यात प्रमुख नाव समोर आलंय ते बच्चू कडू यांचं विस्तारानंतर थोडा थोडा नाराज आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांची आहे पण लवकरच मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे पण लवकरच लवकरच करत पहिला विस्तार व्हायला चाळीस दिवस लागले त्यामुळे दुसरा विस्तार होण्यासाठी असाच वेळ लागणार का हाही प्रश्न आहे या सगळ्या घडामोडी पाहता बच्चू कडू अस्वस्थ आहेत का आणि आता धोका देणाऱ्यांच राज्य आहे का असं ते का म्हणतात या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत बच्चू कडू सध्या आपल्या सोबत आहेत बच्चू कडूजी खूप खूप स्वागत तुमचं एबीपी माझ्यामध्ये काल आम्हाला सगळ्यांनाच अपेक्षा होती की तुमचं नाव मंत्रिमंडळामध्ये असेल यादीमध्ये असेल पण तुमचं नाव दिसलं नाही काय नेमकं घडलं का पडद्यामागे काय कसं आहे राजकारणामध्ये हे कमी जास्त चालूच असतं कभी गम कमी काही खुशी है, तो चलता आहे त्याच्यात तो काही विषय नाही आहे मी माझ्या व्यक्तिगत पदासाठी कधी नाराज होणार नाही आणि मला साहेबांनी स्वतः सकाळी फोन केला त्यांनी सांगितलं का पुढच्या विस्तारात तुमचं नाव राहील हा अशा आश्वासन दिलं आणि शब्द दिला तर मला विश्वास आहे मी असं धोक्याचं राज्य म्हटलं नाही मी म्हटलं तुम्ही लक्षात घ्या असं चुकीच्या निवडणुका चालू बंड बंड छत्रपती शिवरायनं केलं बंड श्रीकृष्णांनी केलं बंग बंड मंगल पांडेनं केलं मंगल पांडे इंग्रजांच्या राज्यात काम करत होते इंग्रजांच्या विरोधात बंड केलं हे बंडाचं प्रमाण आहे आणि बंड कशासाठी आहे तर हे सेवेसाठी आहे हिंदुत्वासाठी बंड आहे आणि ह्या बंडकरांचंच राज्य असतं जे जे बंड करतात व्यवस्थेच्या विरोधात दंड तोपाटतात छत्रा काँग्रेसच्या विरोधात शरद पवारांनी बंड उभारलं अख्खे राष्ट्रवादीच बंडावर आधारित आहे लक्षात घ्या आणि मग असं सगळं एकंदरीत पाहिलं तर आम्ही तेच विचारलं का ज्याचो ज्या ज्याचं बंड हे प्रमाणित असतं mm. जे जनतेशी संबंधित असतं आज आम्ही गेलो सहाव्या माळ्यावर पहिल्यांदा वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू झाला मंगेश चिवटीला तिथं भेटलो अडीच वर्ष तो बंद होता वैद्यकीय सहायता निधी कक्ष बंद होता तो पहिल्यांदा सुरू झाला आनंद आहे आणि मग या बंडामुळे हे जर असं